यानंतर एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. निलेश लंके आज राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश करणार आहेत. आमदार निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार आहेत. निलेश लंके अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचे पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते. निलेश लंके ज्यांना लोकसभेची उमेदवारी हवी आहे, निलेश लंके किंवा त्यांची पत्नी लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येते आहे. मात्र त्यांच्या मतदारसंघामधून भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर आता निलेश लंके यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतं आणि आजच ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.